मनापासून स्वागत करते। शंकरनाथ प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा, शंकरनाथची खाद्य यात्रा प्रस्तुत करते आपले डीसी पार्टनर स्वाद मारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल। चला तर मग आजच्या भागाला आपण सुरुवात करूया। काय शंका आली आहे का? आज इथे तयारी काही नाही आहे, काही इन्ग्रेडियंट्स नाही आहे, काही नाही आहे, आज इथे काय तयार होणार आहे? कधी कधी असं होतं ना आपल्याला की आज खूपच कंटाळा आला, आज काहीच करायचं नाही आहे, तसंच एखाद्या वेळेस होतं, म्हणून त्यासाठी पर्याय पण पोट पण भरलं पाहिजे, मुलांना पण थोडंसं चेंज पाहिजे, किंवा एखाद्या पार्टीमध्ये एखादं ड्रिंक कसं असायला पाहिजे, तर आज मी आपल्यासाठी एक छानपैकी ड्रिंक घेऊन येते आहे। म्हणून इथे तयारी नाही आहे, ती तयारी ताबडतोब करायची आहे। मी लगेच तयारी करून येते, कुठेही जाऊ नका। झाली माझी तयारी, आहे की नाही सोपी? तर आपण आज बनवतो आहे गोल्डन फोर्ड, नाव तुम्ही त्याला काही द्या, तुमच्या आवडीचं द्या, मी माझ्या आवडीचं दिलेलं आहे। आपण यात क्रश आईस घालतो आहे आणि व्हॅनिला आईस्क्रीम ते स्कूप घालतो आहे, 3 स्कूप साधारणपणे मी घेते आणि हॅन्ड व्हॅनिला आईस्क्रीमचा एक एक स्कूप घालणार आहे आणि तुमच्याकडे प्रेझेंट करून घेऊन आणि आईस्क्रीम फ्लेवर पण लेमन फ्लेवरचं तुम्ही घ्या, व्हॅनिला पण चालेल, पण लिमका घेतलं तर लेमन फ्लेवरचं तुम्ही आईस्क्रीम घ्या। आणि हे तर म्हणलं आहेच आणि ऑरेंज हे फेवरेट आहे, सगळ्यांचं फेवरेट असतं, मुलांचं, मोठ्यांचं, छोट्यांचं, सगळ्यांचं। तर अशा रीतीने ही रेसिपी मी तयार केलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला 100% आवडली असेल याची मला खात्री आहे। आणि यानंतर दुसरी रेसिपी आम्ही घेऊन येणार आहोत, त्यासाठी आम्ही एक्सपर्ट गेस्टला बोलवणार आहोत। कुठेही जाऊ नका, बघत राहा शंकरनाथ प्रस्तुत खाद्य यात्रा, पॉवर्ड बाय वाघ मारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल। वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात। वाघ मारे वऱ्हाडी मसाला, रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके। भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य, और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद। वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गरम होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे। 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी क्राउन नट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रैन ऑयल, तो आज ही आजमाएं। अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का। चले मामा जी, घर चले 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 चले, सांस भी नहीं लेने दी यार। साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके।
वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विथ हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में, तो हवा और सेविंग्स दोनों टन टन आटन। तुली कॉलेज ऑफ होटल मैनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी। या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाची डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून, L2 डिप्लोमा सोबत मिळवा, भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी, शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी, हॉस्टेल सुविधा उपलब्ध। एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप। अधिक माहिती करिता संपर्क करा, इंस्टाग्राम आणि फेसबुक ला अवश्य भेट द्या। ब्रेकनंतर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत। आणि आत्ताची ही रेसिपी, मला भरपूर साहित्य दिसत आहे, याचं सादरीकरण करण्यासाठी आपण आमंत्रित करत आहे आपल्या आजच्या गेस्ट यामिनी महाजन यांना। नमस्कार मॅडम, या तुमचं आमच्या किचनमध्ये स्वागत आहे आणि मला खूप छान तयारी तुम्ही केलेली दिसते आहे। तर आज आमच्या प्रेक्षकांना तुम्ही काय दाखवणार आहात? स्टफ कॅप्सिकमची भाजी करणार आहे। स्टफ कॅप्सिकम, वाव बढिया। आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य मला सांगता? उकळलेले बटाटे आहेत, सिमला मिरची आहे जे छोट्या छोट्या आहेत त्या, अच्छा, चिरलेला कांदा आहे, बरं, तिखट आहे, जिरे पावडर आहे, कोथिंबीर आहे, धने पावडर आहे, लिंबू, बरं, मिरची, थोडे गोड लिंब आहे, हळद, आलं लसणाची पेस्ट आहे, ती कुटून घेतली आहे, बरं, आणि मीठ। बरं, सुरुवात करायची? हो, सुरुवात करूया। कुठून सुरुवात करणार आपण? पहिले बटाटे जे आहेत ते उकळून घेतलेले आपण मॅश करून घेऊयात। ओके, एवढे पुरे होते? स्टफ सिमला मिरची बरंच काही की आपण स्टफ करू शकतो ना, म्हणजे बरेचसे लोक, म्हणजे जुने लोक म्हणा किंवा आपणही, त्याच्यामध्ये बेसन भाजून पण आपण करू शकतो। बेसन भाजायचं, त्याच्यामध्ये दाण्याचा कूट टाकायचा, त्याच्यामध्ये आपले सगळे टेस्टी पार्टनर्स टाकायचे आणि लिंबू पिळायचं छानपैकी, आणि ते पण स्टफिंग आपण करू शकतो सिमला मिरचीमध्ये, ते पण छान लागतं, उत्तम। आणि बटाट्याचं तर उत्तमच लागतं। आता यात काय टाकणार? कांदा घालतो बारीक चिरलेला। बरं, आणि काय घालायचं? लसणाची पेस्ट। बरं, तिखट, जिरा पावडर, थोडी हळद घालत। झटपट होणारी भाजी आहे आणि मला असं वाटतं टिफिन मध्ये न्यायला वगैरे पण खूप मजेदार, म्हणजे मजा येईल असं। मुलांना आवडते खूप, माझ्या मुलाला खूप आवडते। आणि कसं आहे, मिरची खाल्लं एक समाधान मिळतं लहान मुलांना, आम्ही मिरचीची भाजी खातो वगैरे। वा वा, थोडं कोथिंबीर घालूयात, आता पण यात लिंबू पण पिळून घेऊया। बरं, किंवा आपण आमसूर पावडर वगैरे पण घालू शकतो, आंबट आंबट ते तुमच्यावरती आहे। हे सगळं सारण, यात थोडं मीठ पण घालूया। बर, आणि छान हाताने मिक्स करून घ्यायचं। बर, आणि सिमला मिरची मध्ये आतून पोकळ करायची आहे। सिमला मिरची ही तुम्ही मला वाटतं करून ठेवलेली आहे, अशी आतून पोकळ करून वरचं काढून टाकायचं कव्हर, देठ आणि हे, आणि आतून ही याला अशी पोकळ करायची, आणि ही पोकळ झाली की याच्यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे। बरोबर बरोबर, तुम्हाला एक प्लेट लागेल, मी प्लेट देते। आपण यात सगळ्या सिमला मिरची रेडी करू। झालंय मिश्रण? हो झालंय मिश्रण। चल, मी पण तयारी करू लागते तुम्हाला। यात भरायचंय आता? हो, यात भरायचं। ओके, आणि पुढे काय करायचं? मग आता हे भरल्यानंतर काय करायचं? हे भरल्यानंतर यांना शॅलो फ्राय करायचं। ओके,
सिमला मिरची तशी खूप लवकर शिजते आणि आपला बटाटा पण शिजलेला आहे, त्याच्यामुळे फारसा वेळ लागणार नाही या भाजीला. म्हणजे बटाटा जर का तुमच्या घरात उकडलेला तयार असेल आणि सिमला मिरची असेल तर ही भाजी पटकन होते. सो अशाच मिरच्या आम्ही भरून घेतो. सिमला मिरची आमची स्टफ करून तयार आहे. आता पुढे काय करायचं? त्याला शॅलो फ्राय करायचं. बरं बरं, मी गॅस ऑन करते, पॅन ठेवते आणि याच्यामध्ये तेल घालायचं. तेल घालायचं. बरं, शॅलो फ्राय करायचं तर थोडंच तेल लागेल. हो बरोबर, तेल छान गरम होऊ द्यायला लागेल आपल्याला. फार कमी तेल आहे त्याच्यामुळे ते लवकर पण गरम होईल आहे. आणि तुम्ही कुठले कुठले पदार्थ, म्हणजे कुठे कॉम्पिटिशनमध्ये भाग घेता का, कुकरी कॉम्पिटिशन होतात त्याच्यामध्ये कधी भाग घेतलाय का? कधी कधी जात असतो, किंवा गणपती जवळ जे फेटचे कार्यक्रम होत असतात त्याच्यात पण भाग घेतो. बरोबर, नाही घ्यायला पाहिजे. तिथे गेल्यानंतर कळतं की किती कला भरलेली आहे ठासून सगळ्या बायकांमध्ये आणि किती छान छान पदार्थ येतात. आपल्याला पण कळतं त्यातनं की किती छान छान पदार्थ होऊ शकतात. अरे याचं हे पण होऊ शकतं किंवा त्याचं ते पण होऊ शकतं, म्हणजे असं आपल्याला पण कळतं आणि आपल्या पण नॉलेजमध्ये भर पडते. पण आता नोकरी करत असल्यामुळे हे सगळं शक्य नाही आहे, त्याच्यामुळे सोप्या सोप्या रेसिपी तुम्ही आपल्या जवळ स्टोअर करून ठेवल्या असणार. बिलकुल, जसं स्टॉक सिमला मिरची आहे ज्या झटपट होतात अशा रेसिपी. काही हरकत नाही, अशा पण रेसिपी यायला पाहिजे. कधी फुरसत मिळाली सुट्टीच्या दिवशी तर मग प्रयोग करायला पाहिजे. आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण सिमला मिरची ठेवूया. बरं, आणि आपण याला झाकण ठेवायचं आहे का? हो, थोडं झाकण ठेवलं की लवकर नरम होईल आहे सिमला मिरची. अच्छा, झाकण ठेवू आत्ता. आता याला 5 मिनिट आपण झाकण ठेवूया. भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी क्राउन नट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रैन ऑयल. तो आज ही आजमाएं, अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. वाह, छान वाफ आलेली आहे. आपण पलटवून घेऊया थोडे. हा, एका साईडने झालेली पण आहे ते. वाह, खमंग झालेली आहे. याला तुम्ही ग्रेव्ही करून ग्रेव्हीमध्ये सुद्धा सोडू शकता, किंवा नुसती सुकी खायची असेल तर सुकी पण खाऊ शकता. याला आणखी परत 5 मिनिट एका साईडने होऊ द्यावं लागेल. बरं, सो आमची ही सिमला मिरची अजून आम्ही 5 मिनिटं होऊ देतो आहे. तोपर्यंत याला पुन्हा 5 मिनिटासाठी आपण झाकण ठेवूया. 5 मिनिटं आपले झालेले आहेत. छान, वाव, मस्तपैकी सिमला मिरची तयार आहे. आम्ही गॅस बंद करतो आणि मस्त प्रेझेंट करून तुमच्यापुढे परत येतो. कुठेही जाऊ नका, बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा. वाव, झकास सिमला मिरची, स्टफ सिमला मिरची तयार झालेली आहे आणि ती खूप टेम्पटिंग दिसते. म्हणजे नुसतं असं खायला पण मजा येईल आहे ती, आणि मुलांना तर ऑफकोर्स मजा येईल आहे, मोठ्यांना पण मजा येईल आहे. खूप छान रेसिपी तुम्ही आम्हाला इथे येऊन सांगितली, त्याबद्दल खूप खूप तुमचे आभार. आणि तुम्हाला आमच्या किचनमध्ये येऊन कसं वाटलं? खूप छान वाटलं, नवीन एक्सपिरियन्स मिळाला. पुन्हा यायला आवडेल आहे. नक्की आम्ही तुम्हाला नक्की बोलवू, कारण हा एक्सपिरियन्स घेणं पण एक अपॉर्च्युनिटी आहे. आणि मजा आली ना तुम्हाला इथे काम करताना, तुमच्या रेसिपी शेअर करताना. आणखी आम्ही तुम्हाला नक्की बोलवू, पण आज तुम्ही इथे आलात तर आम्हाला खूप खूप छान वाटलं. मंडळी, आता निरोप घेण्याची वेळ आलेली आहे आणि
अशा छान छान मस्त मस्त रेसिपीज बघण्यासाठी बघत रहा शंखनाद प्रस्तुत खाद्ययात्रा पॉवर्ड बाय वाघमारे मसाले आणि 24 कॅरेट ऑइल. आणि तुम्हाला जर का इथे येऊन हा अनुभव घ्यायचा असेल यांच्यासारखा तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि तुमच्या रेसिपी आमच्याबरोबर शेअर करा. मी आता तुमचा निरोप घेते, पुन्हा परत येणार आहे अशाच चमचमीत रेसिपीज घेऊन. तोपर्यंत नमस्कार. वाघमारे वऱ्हाडी मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात. वाघमारे वऱ्हाडी मसाला दै रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके. भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद, उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य. और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद. वहीं स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे. 4 स्पेशल वैरायटीज में अवेलेबल, यानी क्राउन नट ऑयल, सोयाबीन ऑयल, सनफ्लावर ऑयल और राइस ब्रैन ऑयल तो आज ही आजमाएं. अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का. सांस भी नहीं लेने दी यार. साफ हवा एंजॉय करने के लिए अब कहीं और क्यों चले, घर पे ही रुके. वोल्टास का नया प्योर एयर एडजस्टेबल एसी विद हेपा फिल्टर, ये जर्म्स और पोल्यूटेंट्स को फिल्टर करे और दे साफ ठंडी हवा 6 एडजस्टेबल टनेज मोड्स में, तो हवा और सेविंग्स दोनों टनटनाटन. तुली कॉलेज ऑफ होटल मॅनेजमेंट नागपूर घेऊन येत आहे आपल्यासाठी सुवर्ण संधी. या अंतर्गत तुम्हाला मिळत आहे 3 आणि 4 वर्षाचे डिग्री कोर्सेस लंडन युनिव्हर्सिटी कडून L2 डिप्लोमा. सोबत मिळवा भारतात आणि विदेशात नोकरीची 100% हमी. शिका आणि कमवा एकाच परिसरात कॉलेज सोबत 5-स्टार कॅटेगरी हॉटेल मध्ये ट्रेनिंग करण्याची संधी. हॉस्टेल सुविधा उपलब्ध. एवढेच नाही, कोर्स सोबत मिळत आहे स्कॉलरशिप. अधिक माहिती करिता संपर्क करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकला अवश्य भेट द्या.